हेलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो। टुडे वी आर गोइंग टू सॉल्व प्रॉब्लम सेट 4, म्हणजे आज आपण प्रॉब्लम सेट 4 सोडवणार आहोत। इन दिस प्रॉब्लम सेट द क्वेश्चन नंबर 1 इज रीड द नंबर्स अँड राईट देम इन वर्ड्स। या प्रॉब्लम सेट 4 मध्ये जो पहिला प्रश्न आहे तो आहे, ज्या संख्या दिल्या आहेत आपल्याला त्या आपल्याला वाचायच्या आहेत आणि आपल्याला त्या वर्ड्स म्हणजे अक्षरामध्ये लिहायच्या आहेत। आता या ठिकाणी द फर्स्ट क्वेश्चन इज, आय एम रायटिंग हियर, मी या ठिकाणी लिहितो आहे, दिस नंबर हॅज गिवन, आपल्याला ही संख्या दिली आहे आणि आपल्याला ती वर्ड्समध्ये लिहायची आहे किंवा रीड करायची आहे, वाचायची आहे। तर आपण ती कशी वाचणार आहे? वाईल रीडिंग वी फर्स्ट फिक्स द प्लेसेस, त्यांचे आपण प्लेस नेम लिहून घेऊया, युनिट्स, टेन्स, हंड्रेड्स, थाउजंड्स, टेन थाउजंड्स, लाख अँड 10 लाख। अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा काय करायचे आहेत, वी हॅव टू राईट प्लेस नेम्स, प्लेस नेम्स लिहायचे आहेत। आता पहिल्यांदा लाख आणि 10 लाख हा जो प्लेस आहे तो एकत्र आलेला आहे, म्हणजे आपण हा नंबर एकत्र वाचणार आहे 25 लाख। मग आपण लिहून घेऊया खाली त्याचं स्पेलिंग लिहायचं, 25 लाख। आता या ठिकाणी 1000 आणि 10,000 प्लेसचा नंबर एकत्र घ्यायचा आहे, तो आहे 79। मग या ठिकाणी लिहायचं आहे 79, हा नंबर कोणत्या प्लेसला आहे, 1000 प्लेसला आहे। सो वी विल राईट 79,000 100 प्लेसला आहे 8, मग या ठिकाणी लिहायचं आहे 800। HUNDREDE, आणि शेवटी लास्टला, अगदी शेवटी, इन द लास्ट देर आर टू नंबर्स, इन द युनिट्स प्लेस 9 अँड इन द टेन्स प्लेस 9। युनिट्स प्लेसला पण 9 आहे आणि टेन्स प्लेसला पण 9 आहे, मग तो नंबर आपण एकत्रच लिहायचा आहे 99। मग आपण कसं रीडिंग करणार याचं, 25,79,899 असं आपण त्याचं रीडिंग करू शकतो। उरलेले क्वेश्चन्स, अजून एक क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो आणि मग बाकीचे तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पुस्तकामध्ये पाहून तुम्ही सॉल्व करा, सोडवून पहा। आता आपण इथं सर्वत्र प्रत्येक प्लेसला कोणता ना कोणता झिरो सोडून डिजिट होता तो नंबर पाहिला आपण। नाव वी आर गोइंग टू सॉल्व क्वेश्चन नंबर 11। हिअर क्वेश्चन इज लाईक दिस, असा हा यासारखा हा क्वेश्चन आहे किंवा हाच क्वेश्चन आहे। आता त्याचे आपण प्लेसेस पाहूया, युनिट्स, टेन्स, हंड्रेड्स, थाउजंड, 10,000, लाख, 10 लाख। तर लाख आणि 10 लाख एकत्र आलं आहे, मग आपण काय लिहायचं आहे, नाय लाख आणि 10 लाख प्लेसचा नंबर एकत्र करायचा आहे, कोणता आहे 9191। आणि हा कोणत्या प्लेसला आहे, 1 लाख प्लेसला आहे, मग आपण काय लिहायचं, फक्त 91 लाख। आणि या ठिकाणी फक्त 0,0 आहेत, मग 0 कुठेही उल्लेख करायचा नाही, फक्त काय लिहायचं तुम्ही 91 लाख, असं याचं रीडिंग होणार आणि त्याचं आन्सर तुम्ही हे अशा पद्धतीने लिहिणार आहात। पुढील प्रत्येक यातील आता उरलेले 10 जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सॉल्व करायचे आहेत आणि मला व्हॉट्सअप करायचे आहेत, म्हणजे तो तुमचा होमवर्क मी तुम्हाला चेक करून पाठवणार आहे। आता यातील क्वेश्चन नंबर 2 काय आहे तो एकदा पाहूया आणि मग आपला हा प्रॉब्लेम सेट सोडून होईल।
The question number 2 is, given below are the deposits made in the Women's Cooperative Credit Societies of the Sum District. Read those figures. या ठिकाणी खाली आपल्याला वुमन्स कोऑपरेटिव सोसायटी क्रेडिट सोसायटी म्हणजे ज्या स्त्रियांसाठीच्या सहकारी बँका आहेत त्या सोसायटी आहेत सहकारी संस्था आहेत त्याच्यातून काही डिपॉझिट जमा झाले आहे ते दिलेले आहे प्रत्येक डिस्ट्रिक्टचं नेम दिलेलं आहे या ठिकाणी पुणेमधून काही अमाऊंट किंवा जमा झालेली आहे इन अहमदनगर फ्रॉम नाशिक औरंगाबाद सिंधुदुर्ग नागपूर अँड यवतमाळ And our question is, read those figures. Figures means numbers. Figures means numbers. We are going to read first figure in Pune. This number is given and we have to read these numbers. First we read fix the place names or places. म्हणजे आपण पहिले त्याचे प्लेसेस कोणकोणते आहेत ते पाहूया युनिट्स टेन्स हंड्रेड्स थाउजंड टेन थाउजंड लाख टेन लाख नाईन्टी फोर लाख ट्वेंटी नाईन थाउजंड अँड फोर हंड्रेड अँड एट अँड While solving this question, म्हणजे हा प्रश्न सोडवताना we have to write this number in words. आपल्याला तो नंबर कशामध्ये लिहायचा आहे वर्डमध्ये लिहायचा आहे Then we will write 94 lakh 29,000 4,408 You can solve other questions by this method. म्हणजे तुम्ही इतर क्वेश्चनसुद्धा या मेथडने सॉल्व करू शकता सोडवू शकता Thank you.